केशव कॉलिंग। हेलो, यस मिस्टर तेजस से बात हो रही है? हाँ जी, यस सर, दिस इज कंपनी रिप्रेजेंटेटिव। ऑफिशियल वर्क रिगार्डिंग कॉल किया गया सर, आपके ऑफिशियल वर्क सर्चिंग पे हो? जी सर। यस सर, आपका बेसिक इन्फॉर्मेशन मिल सकती है, जिसके अपना नाम? तेजस ओके सर, व्हाट्स योर क्वालिफिकेशन? सर, मैं अभी फाइनल में ग्रेजुएशन कर रहा हूँ। फाइनल में? ओके सर, आपका एज क्या सर? 20 वर्ष। ओके सर, तो तुमचं करंट लोकेशन काय आहे? अरे लोकेशन मी करणार काय तुम्ही आता? अरे सर, ऍक्च्युली सर मी ऑफिशियल वर्क रिगार्डिंग कॉल केला तुम्हाला। अरे हो, तो ऑफिशियल वर्क करता ते एज्युकेशन विचारलं ठीक आहे, नाव विचारलं ठीक आहे, लोकेशन कुठं आहे? तुम्ही पोलीस स्टेशनमधून फोन करताय? अरे नाही सर, ऍक्च्युली सर लोकमत स्क्वेअर नागपूर मध्ये न्यूली ऑफिस ओपन झालाय, त्याच्या रिगार्डिंग हायरिंग करताय। अरे नागपूर सर किती मोठा आहे? कोणत्याही कोणत्यातला माणूस कोणत्याही कोणत्यात येऊ शकते। तुम्ही लोकेशन का बरं विचारता? म्हणजे कुठे यायचंय, काय यायचंय, कुठे जॉब आहे, किती पेमेंट आहे, त्याच्याबद्दल बोला। ठीक आहे सर, ठीक आहे, ठीक आहे सर। ऍक्च्युली आमचं सिस्टमची प्रोसेस राहते, हे प्रोसिजर चुकीची आहे रे तुमची। मी कुठल्याही लोकेशनवर आलो, माझ्याकडे व्हेकल आहे ना, मी येऊ शकतो ना तुमच्या ऑफिसमध्ये जिथे वर्क आहे तिथे। ओके सर, ओके। म्हणजे लोकमत बिल्डिंगच्या जवळ तुमचं ऑफिस आहे, तर लोकमत बिल्डिंगच्या आजूबाजूचे लोक काम करतात तिथं? तिकडले दूरचे करतात। मग दूरचे करता, मग लोकेशन कशाला विचारता? बोला, एज्युकेशन ग्रॅज्युएशन फायनल आहे मी। ओके सर, तर सर मला अटॅचमेंट साठी तुमचा जो डाटा आहे तो मला सिस्टीम मध्ये अपलोड करावा लागते। तुमचा रिझ्यूम तुमच्याकडे अवेलेबल आहे? हो, रिझ्यूम अवेलेबल आहे सर। माझा सेम व्हॉट्सअप नंबर आहे सर, याच्या मला तुम्ही रिझ्यूम शॉर्ट हे फॉरवर्ड करून द्या। मी माझ्या हेड ऑफिस पुण्याला पाठवून देतो तुमचा रिझ्यूम। जर तुमचा रिझ्यूम शॉर्ट सर्व्हिस झाला तर तुम्हाला सेकंड कॉलमध्ये कन्फर्मेशन करून सगळं सांगण्यात येईल। मी रिझ्यूम तुम्हाला पाठवून देतो, तो काही विषय नाही आहे। पण मला एक सांगा, जॉब किती रुपयाचा आहे, कसा आहे, काय आहे, तुम्ही माझी माझं पूर्ण डिटेल घेत आहे, खासदार विचारता, तुम्ही आपलं काही सांगूनच नाही राहिलं। नागपूरला आहे, बाहेरगावला आहे, कसा जॉब आहे, टेलिकॉलिंग आहे की मार्केटिंगचा आहे की कशाचा आहे? सर मार्केटिंगचा जॉब आहे। तर मार्केटिंग जॉब म्हणजे काय विकायचा आहे, कुठला आयटम आहे? डायरेक्ट सेलिंग आहे आपला, विकायचा आयटम नाही सर। ऍक्च्युली एक वेळा वन टाइम शॉपिंग झाला, डायरेक्ट सेलिंग नाही, नेटवर्क मार्केटिंग आहे सर। नेटवर्क मार्केटिंग आहे, व्हेरी गुड। तर त्याच्यामध्ये जुळायला किती रुपये लागतात सुरुवातीला? सर 8000 रुपये। 8000 रुपये दिले तुम्हाला, त्यानंतर नेटवर्क मार्केटिंग मध्ये आपली चांगली पकड आहे, कारण नेटवर्क मार्केटिंग कोर्स वगैरे सगळेच केलेले आहे। ओके, तर 8000 रुपये तुम्ही द्यायचे, मग बिझनेस सुरू करायचा? येस सर। बर, मग त्यामध्ये जे प्रॉफिट आहे ते आपल्या सगळ्यामध्ये डिस्ट्रीब्युट होईल, म्हणजे आपण जे लोक बनवू त्यांना मिळेल? हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड। मला एक सांगा, मॅचिंग बोनस मिळते ना, स्पॉन्सर बोनस मिळतो, दोन टाइमचे बोनस मिळतात। मॅचिंग वर्क मध्ये काय पैसे मिळतात? मॅचिंग बोनस म्हणजे आपल्याला फक्त आपल्याला एबी सेट करायचं, त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे मॅचिंग बोनस मिळतो, त्याच्या हप्त्याला म्हणजे दर वीकला हे होते पेआउट निघते। व्हेरी गुड, व्हेरी गुड। म्हणजे दोनच लोक जोडायचे आपल्याला, ए आणि बी? येस सर। मग आपल्याला ते टीम हँडल करायचं त्यांची? एक नंबर, एक कळलं मला। तर हे बी आपल्याला जोडायचं आहे, 8000 रुपयातून आपल्याला काय काय मिळेल त्याच्यामध्ये? सर त्यात पुन्हा म्हणजे तुमची एसएमजीसी प्रोडक्ट, म्हणजे जे डेली युजसाठी गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत जे प्रोडक्ट मला युज होते सगळेच त्या प्रोडक्ट मिळतो सर। म्हणजे तुम्ही 8000 रुपये देऊ, आम्ही 5000 रुपये सामान द्याल, आणि तुमचा साडेपाच हजाराचं सामान द्याल, 6000 सामान द्याल, 8000 रुपये देऊ, मग तुमच्या एबी जो ग्रुप आहे त्या ग्रुप नंबर टाकाल। हा, त्याच्या ग्रुपमध्ये टाकून मग तुम्हाला त्यानंतर एक्सक्यूज होईल, त्यानंतर आम्हाला दोन लोक जोडून आपला ग्रुप स्वतः तयार करायचा आहे, त्याचं मग तुम्ही मग आम्हाला ट्रेनिंग द्याल, जेवढं कसे लोकांचे काय जोडायचे। सर ते 8000 पूर्ण आलं तुमचं, 8000 ऍक्च्युली एक आयडी बनत होती तुमची, आयडी बनवून सगळं तुमचं काम सुरू होते मग। बरोबर, बरोबर, बरं सर। मला एक सांगा, मी 8000 तुम्हाला फोन पे पण पाठवतो, मी येऊन पण भेटतो तुम्हाला, तो काय विषय नाही। आताच नव्हतं सर, ऍक्च्युली आमच्या कंपनीची पूर्ण प्रोसेस राहते, आधी तुम्हाला रिझ्यूम फॉरवर्ड करायला, रिझ्यूम जर तुमचा शॉर्ट सर्व्हिस झाला। अरे मला एक गोष्ट सांगा, मी नेटवर्क मार्केटिंग मध्ये रिझ्यूमची काय आवश्यकता आहे दादा? नेटवर्क मार्केटिंग मध्ये अनुभवाची आवश्यकता आहे तुम्हाला, कॉलिंगची आवश्यकता आहे तुम्हाला, प्रेझेंस ऑफ माइंडची आवश्यकता आहे, नेटवर्क मार्केटिंग मध्ये एज्युकेशनची आवश्यकता कोणी सांगितली तुम्हाला? तुमचं म्हणणं काय सर? तुमचं म्हणणं काय, तुम्ही मोठे साहेब आहे का? मला सांग, नेटवर्क मार्केटिंग मध्ये चौथी फेल माणूसही सिल्वर गोल्डन गोल्ड बनू शकते? येस सर, बरोबर। हा, मग जर चौथी फेल करून जर गोल्ड बनू शकते तर मग मी ग्रॅज्युएट आहो का, मग बीई केलं का, आणि मी आयटीआय केलं का, याचा काही प्रश्न येत नाही ना। मग रिझ्यूम द्या, तुमचा अकाउंट नंबर द्या, मोबाईल नंबर द्या, तुम्ही आईचे नाव द्या, बाबाचे नाव द्या। नेटवर्किंग मार्केटिंग मध्ये फक्त टॅलेंट आणि टॅलेंटची आवश्यकता आहे, ते माझ्यामध्ये कुटकुट करून भरलेलं आहे, त्याची मी रिडिंग केलं आहे, पुस्तकं वाचले आहे, सिरीज बघितले आहे, तुम्ही त्याचं काही विचारून नाही राहिले। मला किती नॉलेज आहे, कागदावर लिहिलंय का? नाही सर। मी खूप मी ग्रॅज्युएशन झालो आणि मंदबुद्धी असेल तर मला पास करा का? एज्युकेशन दा, तुमच्या नेटवर्क मार्केटमध्ये युज काय आहे सर? तुमचं नाव काय म्हटलं? प्रज्वल। प्रज्वल दादा, आणि साहेब आहे का तुम्ही कोणते मोठे? नाही। मग साहेबाशी डिस्कशन करू का मी? सर कोणत्या साहेबाशी? तुमचे जे वरचे तुमचे मोठे साहेब असतील, मॅनेजर वगैरे, त्यांची बोलू का? नाही सर, ऍक्च्युअली सर ते आता अवेलेबल नाही ते। पण मला हे म्हणतो, तुमचे ऑफिसर लोक जे तुम्हाला फॉलो करायला सांगतात ते तुम्ही फॉलो करता? येस सर, बरोबर। याला वेल ट्रेनर, तुम्ही ट्रेनिंग खूप छान घेतलाय,
हो सर हो. तुमचे सर जे तुम्हाला सांगत आहे असं करा तसं करा ते तुम्ही करत आहे. तो तुम्ही ट्रेनिंग खूप छान घेतलं, तुम्ही ट्रेनर आहे, त्यांनी शिकवलं तुम्ही करत आहे, पण तुम्ही मंद बुद्धी आहे. सर का बरं? तुमची बुद्धी चालवत नाहीये. ट्रेनर आणि एज्युकेटेड मध्ये खूप फरक आहे. एज्युकेशन वेगळा वाग झाला, एज्युकेटेड वेगळा वाग झाला, ट्रेनिंग वेगळा वाग झाला. सर कशाला वागायला सांगते ना, जम्प मार, सिट डाऊन, आउट गोईंग, त्या पिंजऱ्यातून जा, त्याच्यात जा, त्याला म्हणते ट्रेनिंग. तर तुम्ही घेतला ते ट्रेनिंग आहे मंद बुद्धीचं. त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं सांगत आहे. तुम्ही स्वतः बुद्धी लावली का? तुम्ही ज्या फॉर्म्युलामध्ये काम करता काय करायचं? आपल्या बुद्धीचा वापर करायचा. तर तुमच्या मॅनेजरच्या बुद्धीने चालायचं नाही. देवाने तुम्हाला बुद्धी दिली आहे, आपली बुद्धी वापरा. त्या भागात बिल्ल्यांची सांगितलं तेच बुक करा. आणि त्या बागड बिल्ला प्रश्न विचारा. नेटवर्क मार्केटिंग मध्ये जुळत आहे म्हणा, एज्युकेशन काय काम आहे म्हणा. बरोबर. तुम्ही ट्रेनर आहे, तुम्ही एज्युकेटेड नाही आहे. आणि एज्युकेशन हे ट्रेनिंग बंद करा. ज्या माणसाकडून ट्रेनिंग घेते ना तो एज्युकेटेड पाहिजे. तोही साला पकला मंद बुद्धी आणि तुम्ही महामंद बुद्धी. त्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही त्याच्या प्रश्नाचे उत्तर विचारा ना त्यांना. हो सर. मेरी 60 सालची उमर आहे, नेटवर्क मार्केटिंग नाही करू शकता. सर करू शकता ना सर. मग वयाचा काय प्रश्न आहे? तुझं वय किती आहे? पोरगी आहे माझं, लग्न करायचं आहे. ऍक्च्युली 20 वर्ष वय आहे माझं फक्त. तू तुझं 20 वर्ष वय नाही, तू 2 वर्षाला पोरगा आहे. तू वयाने वित्त झाला, दिमागाने 2 वर्षाचा आहे. तू तुझ्या बुद्धीने जी चालेल झाली आहे खतम. तुम्हाला केलं तुमच्या मालकाने मंद बुद्धी आणि तुम्ही लोकांना बनवतो मंद बुद्धी. हे ट्रेनिंगचं काम सोडा, एज्युकेटेड बना, एज्युकेशन युज करा. किती शिकले तुम्ही? सर मी आता ग्रॅज्युएट म्हणजे सेकंड फर्स्ट इयर ला. कोणते काय बीए बीकॉम काय केलं? बीएससी शिकलेला एवढा एज्युकेटेड पोरगा तू इंग्लिश टुंग्लिश बोलणार आहे यार? आणि इतका बुद्धिवान पोरगा राहून तुम्ही मंद बुद्धी कामं करता. नवीन जनरेशन मला आदर, मला तुमच्याबद्दल दया येते यार. तू इतका एज्युकेटेड पोरगा आहे, बीएससी फर्स्ट इयरला तू शिकत आहे, आणि तुला जे सर सांगते तेच करते तू. तर सरांना विचार नाही यार तू. याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय? ट्रेनर बनवू नका. ट्रेनर म्हणजे मूर्ख. सरकशीतल्या वाघाला तर तुम्ही जंगलात सोडा ना. हे आपल्या गावराने कुत्रे 5-6 पण खाऊन टाकेन त्या वाघाला. कारण तो ट्रेनर आहे, एज्युकेटेड नाही वाघ. बरोबर. तुम्ही एज्युकेटेड बना, ट्रेनर नको बना. हो सर. राजा बोले दाढी हाले काम नाही करायचं. हा मूर्खपणा तुम्ही करता, मग लोकांना करायला लावता. लोक मूर्ख आहे का? तू मूर्ख का? साहेब मूर्ख आहे. मग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या वयात समजत नाही. तुला म्हातारपणी समजणार का यार? नाही. आता समजलं पाहिजे. आता समजलं पाहिजे ना. हे तुझं वय काय, काम होतं, एज्युकेटेड पोरगा, बीएससी केलेला, सायन्स मध्ये एज्युकेशन केलेला पोरगा. आणि तो तुम्ही ऍक्च्युली तुझं काम करताय, घरच्या परिस्थितीमुळे करताय, बहिणी घरच्या परिस्थितीमुळे, आई वडिलांच्या परिस्थितीमुळे, घरच्या परिस्थितीमुळे काम जॉब करताय. एकदम बरोबर आहे तुझं. पण मूर्ख बरा नको करू, बुद्धीचा विकास कर. आपण जे कामं करतो त्या कामामध्ये किती दम आहे, किती पेशन्स आहे, याचा अभ्यास करायचा ना आपण. हो सर. नुसतं मूर्खासारखे काम नाही करायचे ना, सरांना विचारा ना. ठीक आहे. अरे तुम्ही चोरा म्हणा, मला चोर बनवून राहिले म्हणा. हो सर. नेटवर्क मार्केटिंग मध्ये 70 साल का आधी नेटवर्क मार्केटिंग कर सकता, 5 साल का आधी नेटवर्क मार्केटिंग कर सकता. नेटवर्क मार्केटिंग में एज्युकेशन का क्या लेन देन है? नेटवर्क मार्केटिंग मध्ये लोकशी का क्या लेन देन है? मग दुबई में बैठ के इंडिया में व्यापार नहीं कर सकता क्या? बरोबर. हे सगळं विचारत ना, भैताळा मुर्खाल पगल्याल विचारा ना. तू मुर्गा आम्हाला मुर्ख बनवते का म्हणा? ठीक आहे. सगळं डिस्कशन कर बेटा. आणि जीवनामध्ये ना प्लीज कोणतेही काम करताना आपल्या बुद्धीचा वापर कर. मा सोन्या, नुसता कोणी शिकवलेला असा, कोणी काही शिकवलं काही नको करू. तुझं जीवन बाकी सुरुवात व्हायची तुझ्या जीवनाची. तू एज्युकेटेड पोरगा आहे, एज्युकेटेडच राहा. हे ट्रेनर बनू नको. आणि ज्याने ट्रेन केलं त्यांना विचारत आहे प्रश्नाची उत्तर. त्याचा प्रश्न, त्याचं कारण काय, त्याचं कारण काय, त्याचं कारण काय, तेव्हा तुला कळेल. काय काही दिवस त्या कंपनीत काम करशील. तू वाघ आहे, तू बकरी भरून जाशील. हो सर. बाय प्रभू, टेक केअर, हॅव अ नाईस डे. येस सर. सर मी तुम्हाला सायंकाळी कॉल करू का? एक वेळा तू पर्सनली मला माझ्याशी बोलायचं का तुला? हो सर. पर्सनली म्हणजे ऍक्च्युली म्हणजे कॉलवरच बोलायचं आहे. म्हणजे मी सायंकाळी कॉल करतो तुम्हाला. तर तुझ्या पर्सनल नंबरवर मला डिस्कशन करायचं माझ्याशी. हो, हाच माझा पर्सनल नंबर आहे सर. ऍक्च्युली हा जो पर्सनल नंबर आहे, मग तुम्हाला फोन करशील, मग याच्याबद्दल विचारशील. नाही याच्याबद्दल म्हणजे, हो सर, म्हणजे थोडस म्हणजे मोटिवेशन घ्या तुमच्याकडून. हो, मोटिवेशन घे तू माझ्याकडनं. पण सगळं कसं, ह्या प्रॉपर वयामध्ये ना दिशाहीन होऊ नको बेटा. सारखे सारखे एज्युकेटेड पोर जर दिशाहीन झाले तर देशाचं काय होईल? हो सर, मी तुम्हाला सायंकाळी कॉल करतो सर. बिलकुल, दिशा आपली हलू नाही द्यायची बेटा. आपले गोल्स, आपले अम्बिशन्स परफेक्ट पाहिजे. तू 5,000 रुपये कमवू, 5,000 रुपये महिन्याचा जॉब करून 50 लाख, 50,000 रुपयाचा जर तू तुझा कॉन्फिडन्स गमवत असेल, त्या 50,000 रुपयाला काही महत्व आहे का? नाही सर. मग चल बेटा, ट्राय कर आणि कसं करा, मला पर्सनली फोन करा. हो सर. चल, बेस्ट ऑफ लक. केशव कॉलिंग.